लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारतात विविध संस्कृती आणि परंपरा या एकत्र नांदत आलेल्या आहेत। प्रत्येक ठिकाणची बोली भाषा, राहणीमान, खानपानाची पद्धत ही वेगवेगळी असते। असं विविधतेने नटलेल्या देशाची खाद्य संस्कृती देखील तितकीच अफाट आहे। नाशिक हे खऱ्या अर्थानं धार्मिक, पर्यटन, व्यवसायाच्या दृष्टीनं अफाट प्रगती करणारं शहर असल्यानं या ठिकाणची खाद्य संस्कृती देखील तितकीच विस्तारू लागलेली आहे। नाशिककरांची फेमस असलेली मिसळ जगभरात नाव कमावतीये। त्याचबरोबर आता नाशिकमध्ये मांसाहारी पदार्थांचे वेगवेगळ्या स्वरूपातील हॉटेल्स नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहेत। अस्सल गावरान चव असलेल्या हॉटेल स्वराज्य एस राजू मटन भाकरी या हॉटेलचा शुभारंभ नुकताच नाशिकमध्ये पार पडलाय। पंचवटी परिसरातील जेजूरकर लॉन्स येथील मिर्ची हॉटेल सिग्नल जवळ स्वराज्य एस राजू मटन भाकरीची नवीन शाखा सुरू झालेली आहे। शिवसेना महिला शहराध्यक्षा ठाकरे गटाच्या शोभा मगर आणि शिवसेना शिंदे गटाचे राजू लवटे यांच्या हस्ते हॉटेलचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे। निफाडचे राजू खाटीक आणि योगेश दराडे यांनी या नवीन हॉटेलचा शुभारंभ केलेला असून घरगुती काळ्या मसाल्याची झणझणीत मटण भाकरी हे या हॉटेलचे वैशिष्ट्य असणार आहे। गेल्या 30 वर्षापासून निफाड येथे मटण शॉप चालवणारे राजू खाटीक त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक योगेश दराडे या दोघांनी एकत्रित येऊन या हॉटेलची सुरुवात केलेली आहे। याविषयी त्यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। माझं इथं 33 वर्षापासून माझं मटणाचं शॉप आहे। त्याच्यानंतर माझा विचार आला का बाबा एक मटण भाकरी आपण चालू करू काय आणि एक चुलीवरचं जेवण लोकांना देऊ। त्याचं चुलीवर आता कुठंच मिळत नाही, त्यासाठी मी मटण भाकरी चालू केलेली आहे आणि लोकांच्या सेवेसाठी मी इथं मटण भाकरी चिकन और फॅमिलीसाठी एकदम बसण्यासाठी एक स्पेशल रूम वगैरे आहे आणि लोकांनी यावं बा मटण भाकरी एकदा टेस्ट घ्यावं आमची राजू मटण शॉप आणि राजू मटण भाकरी। नमस्कार, मी योगेश दराडे राहणार निपाड तालुका येथील। आमची एक अशी घरगुत्याची शाखा स्वराज्य हॉटेल, तिथे आम्ही सदर 3.5 वर्षापासून लोकांच्या सेवेत आहे। तर खूप लोकांचं असा हे होतं की इच्छा होती की नाशिकमध्ये एक शाखा चालू करायची। तर आमचे मित्र आणि आपले राजू भाऊ यांना मी रिक्वेस्ट केली का त्यांचं एक नंबर मटण शॉप आहे आमच्या चौकामध्ये। तर त्या आमच्या दोघांच्या सहकार्यानं आम्ही नाशिकच्या ग्राहकांसाठी एक स्पेशल शाखा चुलीवरली मटण भाकर सुरू केलेली आहे। तर सर्वांनी एकदा आम्हाला भेट देऊन आमच्या जेवणाची टेस्ट घ्यावा। आज आमचे मित्र राजूभाई खाटीक यांच्या राजूभाई मटण भाकरीच्या हॉटेलचं उद्घाटन प्रसंगी आम्ही इथे उपस्थित आहोत। राजूभाई आमचे खूप जुने मित्र असून त्यांनी या व्यवसायामध्ये खूप खूप प्रगती करावी ही सर्व पंचवटी शिवजन्मोत्सव समितीकडनं आम्ही शुभेच्छा देतो व श्रमिक सेनेकडनं शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने नाशिक नगरीमध्ये बरेचसे आपले मटण भाकरी मिसळ चुलीवरची असे सांगतात, पण खऱ्या अर्थाने गावरान पद्धतीने मटण करण्याची इथं जी पद्धत आहे, आता आम्ही ग्राहक म्हणून श्रोते म्हणून आम्ही आलो होतो आणि प्रचंड चांगल्या प्रकारची टेस्ट इथं आम्हाला मिळाली। एक ग्राहक म्हणून आम्ही इतके सॅटिस्फाईड झालो आहे आणि उद्यापासून तुम्हीसुद्धा कोणी जननागरिक कोणी असं एकदा आमच्या हॉटेलची टेस्ट घेऊन बघा। राजा भाऊ आमचे मटणामध्ये 33 वर्षापासून फेमस आहे आणि आमचे स्वराज्य हॉटेल निफाडमध्ये मटणाची टेस्ट म्हणजे कधी आवर्जून बघा, त्यांची टेस्टसारखी टेस्ट नाही। तीच टेस्ट आपण नाशिकमध्ये अवेलेबल केलेली आहे, सर्वांनी यावं आणि त्याचा लाभ घ्यावा एवढीच आमची विनंती। खास मांसाहारी प्रेमी अस्सल खव्यांसाठी चुलीवरील मटण भाकरी या ठिकाणी चाखायला मिळणार असून अस्सल खव्यांनी या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन यावेळी संचालकांच्या वतीनं करण्यात आलेले आहे। जेजूरकर लॉन शेजारी उभारण्यात आलेल्या हॉटेल्स स्वराज्य एस राजू मटण भाकरी या नवीन दालनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेविका पूनम सोनवणे, मंगला भास्कर, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, मामा राजवाडे, किसन बल्लारी, सुभाष शेजवळ, महिंद्र अव्वाड, रमन चव्हाण, मधुकर पवार, गुलाब खाटीक, हेमंत नखाते, धीरज मगर, असिफ राड, राजू वाबडे, साहिल खाटीक, अतिश खाटीक, नीरज सूर्यवंशी, रऊफ खाटीक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।